अपन चैप्टर नंबर 6 पाहतोय, 10वा चैप्टर आपण चालू झालेला आहे। याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ मेटल म्हणजे धातूचे ते गुणधर्म आहे, या धातूच्या गुणधर्मांचा आपण अभ्यास करणार आहे। आपण मागच्या पीरियडला काय पाहिलं, क्लासिफिकेशन ऑफ मेटल। आता क्लासिफिकेशन ऑफ मेटल यामध्ये आपण किती प्रकारांमध्ये क्लासिफाय केलं धातू, तीन प्रकारांमध्ये। पहिला कोणता होता, लोही। पहिला होता फेरस मेटल, फेरस। दुसरा है नॉन फेरस, नॉन फेरस। अलॉय मेटल। आणि तिसरा अलॉय मेटल, अलॉय मेटल। आता फेरस म्हणजे काय, लोहयुक्त धातू। ज्या धातू मध्ये लोहाचे प्रमाण असते किंवा लोखंड असते त्याला आपण काय म्हणतो, फेरस मेटल। आता फेरस मेटल जे असतात याचे उदाहरण कोणते आहे, माइल्ड स्टील आपल्या वर्कशॉपमध्ये वापरतो आपण, हाय कार्बन स्टील, हाय स्पीड स्टील, हे काय झाले फेरस मेटलचे उदाहरण। दुसरं जे नॉन फेरस मेटल ज्यामध्ये लोखंडाचा अंश नसतो किंवा लोह नसते त्या धातूला आपण काय म्हणतो, नॉन फेरस मेटल। आता याचे उदाहरण कोणते पाहिले आपण मागच्या पीरियडला, ऍल्युमिनियम, ऍल्युमिनियम, कॉपर, हे काय झाले नॉन फेरस मेटलचे उदाहरण, आपलं सॉरी नॉन फेरस मेटलचे उदाहरण झाले। तिसरा आहे अलॉय मेटल, अलॉय म्हणजे मिश्र धातू, अलॉय म्हणजे मिश्र, मेटल म्हणजे धातू, म्हणजे दोन धातू मिळून तिसरा धातू जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, अलॉय। आता हे जे क्लासिफिकेशन ऑफ मेटल आहे ते आपण मागच्या पीरियडला पाहिलं, म्हणजे धातूचं वर्गीकरण तीन विभागामध्ये होतं ते आपण पाहिलं। आपण आता या आजच्या पीरियडला आपण धातूचे जे गुणधर्म असतात ते तीन प्रकारामध्ये डिवाइड होतात। प्रॉपर्टीज ऑफ मेटल म्हणजे धातूचे जे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये जे गुण असतात धातूमध्ये त्याच्यावरून आपण गुणधर्म पाडतो, ते तीन प्रकारात होतात। यामध्ये पहिला आहे भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज। दुसरा आहे यांत्रिक गुणधर्म, त्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हटलं जातं। आणि तिसरा आहे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज। आता या तिन्हीची आपण माहिती घेऊ थोडीशी। यामध्ये पहिला जो आहे भौतिक गुणधर्म, आता भौतिक गुणधर्म म्हणजे काय, की जे गुणधर्म निसर्गत त्या धातूमध्ये असतात, म्हणजे निसर्गाने त्याला त्या धातूला ते गुणधर्म दिलेले असतात, ते गुणधर्म आपण बदलू शकत नाही, त्यांना भौतिक गुणधर्म म्हणतात। म्हणजे जे गुणधर्म धातूमध्ये निसर्गत असतात त्या धातूमध्ये त्याला भौतिक गुणधर्म असं म्हटलं जातं। दुसरा जो आहे तो यांत्रिक गुणधर्म। आता यांत्रिक गुणधर्म म्हणजे काय, की आपल्या फायद्यासाठी आपण धातूला गरम करून म्हणजे उष्णतोपचार करून ठराविक तापमानापर्यंत गरम करून त्याला थंड करतो आणि त्या धातूमध्ये तो गुणधर्म आणतो, त्याला यांत्रिक गुणधर्म म्हणतात। यांत्रिक का म्हणतो आपण, तर आपल्याला आपल्या फायद्यासाठी आपण काय करतो त्या गुणधर्म ते गुणधर्म आणत असतो। याचं उदाहरण म्हणजे हार्डनिंग, आपण आपल्या वर्कशॉपमध्ये जॉब तयार करतो, पार्ट तयार करतो, पार्ट तयार केल्यानंतर त्याला कठीण करण्यासाठी आपण काय करतो, हार्डनिंग करतो। हार्डनिंग म्हणजे काय झालं, हे हा हार्ड म्हणजे काय झाला, कठीणपणा हा झाला यांत्रिक गुणधर्म झाला। तिसरा आहे रासायनिक गुणधर्म, आता हे रासायनिक गुणधर्म जे असतात ते त्याचे जे रासायनिक गुणधर्म असतात ते आपण पुढे पाहू याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण पहिला जो भाग आहे भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज, हे आता पाहू आपण प्रत्येक पीरियडला एक एक गुणधर्म पाहू। याच्यामध्ये काय, भौतिक गुणधर्म पाहू आपण आज, नंतर उद्याच्या दिवशी यांत्रिक गुणधर्म पाहू, त्याच्यानंतर रासायनिक पाहू, कारण एक एक प्रकारचे जर गुणधर्म आपण पाहिले तर आपल्याला अभ्यास होईल त्याचा आणि तुमच्या डोक्यामध्ये ते फीडबॅक होईल। याच्यामध्ये पहिला जो आहे भौतिक गुणधर्म, मी तुम्हाला आधी सांगितलं भौतिक म्हणजे काय, की जे गुणधर्म त्या धातूमध्ये निसर्गत मूलत असतात म्हणजे निसर्गाने दिलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो, भौतिक गुणधर्म। आता याच्यामध्ये पहिला काय आहे, रंग। हा काय आहे, रंग म्हणजे कलर। प्रत्येक धातूला निसर्गाने रंग दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक धातूला स्वतःचा रंग असतो। याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की ऍल्युमिनियम हा धातू करड्या पांढऱ्या रंगाचा आहे, ग्रे व्हाईट करड्या पांढऱ्या रंगाचा आहे। तसंच आपण कॉपर पण सांगितलं तुम्हाला, कॉपर हा धातू जो आहे तो लालसर रंगाचा आहे, म्हणजे धातूला रंग असतो। दुसरा भौतिक गुणधर्म आहे वजन, धातूला स्वतःचे वजन असते, पण हे वजन कशावर अवलंबून असते, गुरुत्वाकर्षण बलावर। पृथ्वीला गुरुत्वाकर्षण बल आहे, तुम्ही एखादी वस्तू वर फेकली तर ती वस्तू काय होते, खाली येते, कारण काय, या गुरुत्वाकर्षण बलाने ती वस्तू खेचली जाते आकाशी पर्यंत।
आता आकर्षित होते पण या गुरुत्वाकर्षण बलाचा एक फरक असतो की वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळा त्याचा वजन राहते की आपलं त्याला कारण आहे की विशिष्ट गुरुत्व प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं असतं तर वजन हे कशावर डिपेंड असतं गुरुत्वाकर्षण बलावर म्हणजे प्रत्येक वस्तूला स्वतःचं वजन असते तुमचं वजन तुम्ही बदलू शकता का नाही बदलू शकता आता वेगवेगळ्या वस्तूचं वेगवेगळं वजन आहे याचं उदाहरण म्हणजे आपण पाहिलं अॅल्युमिनियम धातू कसा आहे हलका आहे लोखंड कसं आहे जड आहे त्याच्यावरती त्या विशिष्ट गुरुत्वाचा म्हणजे त्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम होतो आणि त्याच्यानुसार ते वजन आपल्याला मिळतं तिसरा आहे घनता आणि चौथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घनता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हिच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला सांगितलं गुरुत्व स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट गुरुत्व म्हणजे गुरुत्वाकर्षण याचा परिणाम कशावर होतो वजनावर होतो पुढे पहा फ्युजिबिलिटी याला इंग्लिश मध्ये दुसरा शब्द आहे मेल्टिंग मेल्टिंग पॉइंट तर फ्युजिबिलिटी फ्युजिबिलिटी म्हणजे वितळणे एखादा धातू ठराविक तापमानाला वितळतो त्याला त्या तापमानाला काय म्हणतात त्याचा वितळण बिंदू म्हणतात म्हणजे काय होतो तो धातू काय होतो त्या ठिकाणी द्रवरूपामध्ये रूपांतर होतो त्याचं तर त्याला आपण काय म्हणतो वितळणशीलत्व त्या धातूचं पुढचा जो आहे तो वाहकता वाहकता म्हणजे काय कंडक्टिव्हिटी आता काय उष्णता आणि विद्युत या दोघं गोष्टीचं जे जो धातू वाहक असतो त्याला आपण काय म्हणतो हा चांगला विजेचा सुवाहक आहे हा उष्णतेचा चांगला सुवाहक आहे नंतर पाहुडे सातवा आहे आंतररचना तुम्हाला मी मागे पण सांगितलं आता पण पहा या ठिकाणी आंतररचना म्हणजे त्या धातूची जी अंतर्गत रचना असते त्याला आपण काय म्हणतो अंतर्गत रचना म्हणतो आता याच्यामध्ये काही वेळेला विजेऐवजी आता या ठिकाणी फायबर्स आहे फायबरस स्ट्रक्चर म्हणजे त्या धातूच्या अंतर्गत रचनेमध्ये असे पट्ट्यांच्या स्वरूपात आकार असेल मायक्रोस्कोपच्या खाली जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा स्ट्रक्चर आपल्या लक्षात येईल याला आपण म्हणतो फायबर स्ट्रक्चर त्याच्यानंतर अशा प्रकारचा जर दाणेदार स्वरूपामध्ये मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला दिसलं तर समजायचा तो ग्रॅन्युलर स्ट्रक्चर तर या ठिकाणी धातूचे जे वेगवेगळे स्ट्रक्चर असतात ते आपल्याला दिलेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी हा स्ट्रक्चर जो आंतररचना ही असते स्ट्रक्चर या धातूमध्ये असते नंतर शेवटचा जो गुणधर्म आहे तो चुंबकत्व चुंबकत्व म्हणजे काय एक धातू दुसऱ्या धातूला एकमेकाकडे आकर्षित करतो म्हणजे धातूचा आकर्षिले जाण्याचा जो गुणधर्म असतो त्याला म्हटलं जातं चुंबकत्व लोखंडामध्ये चुंबकत्व असते की नाही असते ना तर ते त्याला काय म्हणतात चुंबकत्व मॅग्नेटिक प्रॉपर्टी तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं भौतिक गुणधर्म धातूचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते आपण पूर्ण लक्षात घेणं आवश्यक आहे आता कोणकोणते भौतिक गुणधर्म आहे रंग वजन डेन्सिटी घनता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फ्युजिबिलिटी वाहकता आंतररचना आणि चुंबकत्व हे सर्व भौतिक गुणधर्म आहेत तर पुढच्या पिरियडला आपण काय घेऊ यांत्रिक गुणधर्म घेऊ आले का सर्वांच्या लक्षात हो